आम्ही मनोज जरांगे पाटील जे म्हणते त्यांनाच मतदान करू, नाही तर नाही अखेर कुणालाच मतदान करू शकत नाही। बीडमध्ये कामं कुठली कुठली बाकी आहेत अजून? बीडमध्ये भरपूर काम आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, साफसफाईचे काम जे की वेळेवर होत नाही, बीड सगळे रस्ते खड्डेमय, असे भरपूर काम आहेत ना, कारण बीडला पाणी माजलगावून येते, एक एक महिना 15 दिवस लोकांना पाणी भेटत नाही, पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे। बीड शहरासाठी चांगलं काम कोण करतं? आता कुणी दिसत नाही बीड शहराला काम करण्यामध्ये, एवढं वर्ष झाले कुणी आतापर्यंत काहीच केलं नाही, थोडं काहीच अपेक्षा नाही राजकारणात। विद्यमान आमदार संदीप भाई यांनी कामं किती केलीत मतदारसंघात? कामं केली त्यांनी भरपूर, पण परिपूर्ण काम झाले नाही, रोडचे काम, पाण्याचे काम, बीडमध्ये पाणी येत नाही, आता पाणी पाणी येतं, पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे। आहे आहे बाबा नमस्कार। नमस्कार, काय वाटतंय संदीप भाई येत आहेत की जातात? संदीप भाई नाही आता कुणी नाही, सारंगे पाटील म्हणते तेच उमेदवार होणार आहे। दादा आपलं नाव सांगा। माझं नाव करपे रामेश्वर। रामेश्वर दादा मला सांगा काय वाटतं यंदाचं वारं मतदारसंघामध्ये? आपण बीड जिल्ह्यामध्ये आहोत, बीडचं वारं कुणाच्या बाजूने? बीडचं वारं सध्याला कोणाकडं वारं नाही, सध्या कुणी माझं वारं कुणाला जे एमदा काम करीन तेच निवडून येईन। विद्यमान आमदार संदीप भाई यांनी कामं किती केलीत मतदारसंघामध्ये? कामं केली त्यांनी भरपूर, पण परिपूर्ण काम झाले नाही, रोडचे काम, पाण्याचे काम, बीडमध्ये पाणी येत नाही, आठ दिवस पाणी येतं, पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे, आहे त्याकडे विद्यमान आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? वाटतं ना, म्हणजे लोकांना 2000 पाणी झालं पाहिजे, पण पाणी आमचं 8 दिवसापर्यंत 10 दिवसापर्यंत पाणी, पण रोडचे काम आमदार रोड नाही का, ते रोड झालं नाही अजून, काम चालू आहे पण काम झालं नाही अजून पूर्ण। अपोजिशन मध्ये आपला म्हणजे संदीप भाई यांना टफ फाईट दिला असा कुठला उमेदवार तुम्हाला वाटतो यंदाच्या विधानसभेला? जिदत्तांना क्षीरसागर। हा काय वाटतं दोघांच्या मध्ये चांगलं काम कोणी केलं? दोघांच आमदार काम चांगलं केलं, दोघांनी काम चांगलं केले, आणि अजून कधी कोण समजा शिंदेकडे कोण ज्योती मेटे ते बी आहे त्या मागा तिकीट मागायला आले। ज्योतिताई मेटेंचं काम कसं आहे मतदारसंघामध्ये, कामं केलेत त्यांनी आधी? विनायक मेटे होते त्यांची कामं कशी होती मतदारसंघात? काम आहे थोडेफार, थोडेफार आहे त्यांचे काम। काय वाटतंय संदीप भाई यांना तुम्ही समजा विकास कामांच्या मुद्द्यांवरती किंवा एकंदरीत तो माणूस म्हणून 10 पैकी मार्क त्यांना द्यायचे झाले तर किती मार्क द्याल? 10 पैकी 8, 2 मार्क कट केली तुम्ही का? बरं आता परिपूर्ण काम झालं नाही सर, परिपूर्ण काम झालं नाही। ज्यावेळेस तुम्ही इलेक्शनला जाल, वोटिंग करायला जाल, कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही वोटिंग करायला जाल, म्हणजे तुमचे कुठले कुठले प्रश्न प्रलंबित आहेत मतदारसंघामध्ये जे काही वाटते तुम्हाला आमदारांनी पूर्ण करायला पाहिजेत? समजा मेन समजा गावांतर्गत सिमेंट रस्ते, रोड, नाले, पाणी पुरवठा काम पूर्ण झाले नाही अजून, लोकांना पाणी भेटत नाही प्यायला, बीडमध्ये बी पाणी रस्ते विस्तार आहे समजा, पण हे दोन कामं केले ना त्यांनी चांगले अजून बी अजून तर चान्स भेटेल त्यांना अजून। नमस्कार दादा आपलं नाव काय? अली। ओके, काय वाटतंय बीड विधानसभा मतदारसंघात यंदा काय होईल? यंदा भाजपचं जोर राहील बघा, ते काम करतंय, दुसरं आपल्याकडं जे आमदार आहेत त्यांनी काय एवढं काम केलं नाही, सडके बिडके भरपूर खराब आहे, पण जे पाहिजे तेवढं काम झालं नाही या सरकारमध्ये। म्हणजे संदीप भैया यंदा नाहीत आहेत म्हणायचं? संदीप भैयानी एवढं मनासारखं काम केलं नाही ज्या हिशोबाने त्यांनी म्हणलं होतं, रस्ते वगैरे त्या हिशोबाने काम केलं नाही त्यांनी। क्षीरसागर कुटुंबातूनच आपण बघितलं जर बाबा 3-4 जण आहेत इच्छुक, तर त्यांच्यापैकी तिकीट कोणाला भेटेल? जर ज्यांना तिकीट भेटणार नाही ते भाजपमध्ये जातील असं वाटतंय का तुम्हाला? नाही एवढं सांगू शकत नाही, पण क्षीरसागर फॅमिलीमधील 2 सीट तर राहील, आणि क्षीरसागर फॅमिली आहे चांगली, पण एवढं फास्ट काम करत नाही बीडसाठी, बीड सिटीसाठी जसं करायला पाहिजे तसं करत नाही। बीड शहरासाठी चांगलं काम कोण करतं सध्या? आता कुणी दिसत नाही बीड शहराला काम करण्या, एवढं वर्ष झाले कुणी आतापर्यंत काहीच केलं नाही, तर पुढं काहीच अपेक्षा नाही राजकारणावर। आता लोकसभेचा निकाल जर आपण बघितला तर बीड शहरामधून बीड विधानसभा मतदारसंघातून बजरंग बाप्पांना भेटल्या गेले, तोच निकाल कायम राहिला तर राष्ट्रवादीचे संदीप भैयाच येतील असं काय आहे वाटतंय की नाही, की लोकसभेचा निकाल वेगळा लागलाय विधानसभेचा वेगळा लागेल? नाही आता कोणते ज्यांना तिकीट भेटतं ते काय आश्वासन देतात काय काम करतात त्याच्यावर होईल, पब्लिक त्याच्यावरच वोट देणार, आता कामावरच जे म्हणतील आम्ही काय करणार बीडसाठी काय नाही, आतापर्यंत काहीच केलं नाही,
जर लई पुढं चाललं बीड लई पाठीमाग आहे, मग त्या हिशोबाने कोणी काय सांगितलं त्या हिशोबाने लोक वोट देतील. बाबा तुमचं नाव सांगा मला. अर्जुन उजर. काय वाटतंय यंदा विधानसभा मतदारसंघात बीड बद्दल बोलायचं झालं तर काय वाटतंय, वारं कुणाच्या बाजूने? वारा अजून आलंच नाही, इलेक्शन यायचंय काय सांगावं आता तुम्हाला. चर्चा बिर्चा चालली की मतदारसंघामध्ये? नाही आता चर्चा कमीच आहे. विद्यमान आमदार संदीप भैयांबद्दल बोलायचं झालं तर काय वाटतं, विकास केलाय संदीप भैयांनी? नाही. किती प्रमाणात त्यांची जर कामं सांगायची झाली, 5 कामं त्यांची सांगायची विकास कामं, तर काय विकास कामं आहेतच कोणते, फक्त रस्ते करायला पाहिजे त्यांनी, रस्ते अजून नाही झाले कम्प्लीट. रस्त्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. लोकसभेचा रिझल्ट बघितला तर बजरंग बाप्पा बीडचे खासदार झाले, पंकजाताईंचा इकडे पराभव झाला, काय वाटतंय त्या लोकसभेच्या रिझल्टचा येणाऱ्या विधानसभेला, बीड विधानसभेत काय फरक पडेल? पंकजा मुंडे पडल्या गोष्ट खरी आहे, परंतु बजरंग सोनूने आले तर त्यांनी असं काय कोणता ठसे ठसा उमट उमटला जाईल असं कोणतं काय काम हाती घेतलेलं नाही त्यांनी. त्याचा फरक पडू शकतो, कारण संदीप भैयांचं काम होतं, संदीप भैयांनी जे काम केलं ते बजरंग बाप्पांना त्यांनी विजयात मोलाचा सहकार्य केलं, मग त्याचा परिणाम म्हणून संदीप भैया पुन्हा एकदा विजय होतील? नाही. विद्यमान आमदार आपले संदीप भैया आहेत, संदीप भैयांची 5 कामं सांगा आणि त्यांना 10 पैकी मार्क द्यायचे झाले तर किती मार्क द्याल? 10 पैकी मार्क देऊ, 3 मार्क देऊ त्यांना. 3 मार्क, 7 मार्क कट केले तुम्ही. त्यांनी काहीच केलं नाही ना. काय वाटतं येणाऱ्या विधानसभेला बीड मध्ये काय होईल? जरांगे पाटील देतील तोच उमेदवार निघून येईल. बरं, असं म्हणायचं का की संदीप भैया यंदा नाही येत म्हणून? जरांगे पाटील ते त्यांना देऊ शकतात ना, ज्यांना देतील तो उमेदवार निवडून येईल. आता काय वाटतंय इच्छुक कोण कोण आहेत महाविकास आघाडी महायुती मधनं? सगळ्याच पक्षाचे 4-4, 5-5 इच्छुक आहेत, प्रत्येक पक्षाचे. कोणालाही वाटतंय मला असावं काय, पण जे पक्षाचा जे उमेदवार राहील जरांगे पाटलाचा तो निवडून येईल 100%. क्षीरसागर कुटुंबाबाबत बोलायचं झालं तर एकाच कुटुंबात इच्छुक आहेत 4 एकूण, तर काय वाटतं कुणाला तिकीट भेटल? ते चौघाला जरी तिकीट भेटलं तरी ते त्यांचं मतदानाची विभागणी होईल, त्याच्यामुळे त्यांचं काही चान्स नाही. मला सांगा की संदीप भैया क्षीरसागरांबाबत बोलायचं झालं, ते आता इथले विद्यमान आहेत, तर विद्यमान आमदार साहेबांनी मागच्या 5 वर्षात कुठली कामं केलेली आहेत? सत्तेतच ते 2.5 वर्ष आता विरोधात आहे काय, त्याच्यामुळे ते सत्तेत नसल्यामुळं मंत्रीपद नाही त्यांना काय नाही, तर ते कुठले एवढे कामं करणार आहेत? कामं झाली आहेत नाही झाली? बायपासचे ह्याचे थोडेफार चिल्लर कामं झाली आहेत त्यांचे, पण म्हणावं एवढे काही म्हणजे हे नाही. मला सांगा की आता बघितलं की केशर काकूंपासून जो अख्खा ही आहे, तर केशर काकूंपासून आतापर्यंत क्षीरसागर कुटुंबाकडेच आहे सत्ता, तर मग क्षीरसागर कुटुंबाने बीड शहराला बीड विधानसभा मतदारसंघाला मनावासा प्रगती केली आहे, इथला विकास केलाय की नाही? नाही 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 केलं. नाही. बीडमध्ये कामं कुठली कुठली बाकी आहेत अजून होणार? बीडमध्ये भरपूर कामं आहेत. कुठली? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, साफसफाईचे कामं हे की वेळेवर होत नाही, बीड सगळे रस्ते खड्डेमय असे भरपूर काम आहेत ना, कारण बीडला पाणी माजल गावून येते, एक महिना 15 दिवस लोकांना पाणी भेटत नाही, पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. उशाला बिंदुसरा धरण आहे, तिथून पाणी येत होतं, ते बी पाणी पण बीडची आता शहराची प्रगती भरपूर झाली, म्हणजे लोकसंख्येची वाढ झाली, लोकसंख्येच्या वाढीनुसार प्रत्येक ह्याच्यामध्ये पाणी जे लोकांना भेटायला पाहिजे तेवढं भेटत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की विद्यमान आमदार जे आहेत संदीप क्षीरसागर यांच्यावर जनतेमध्ये हो, संदीप भैया नाही तर कोण बाबा? नाही, जरांगे पाटील देतील तो उमेदवार, जरांगे पाटील कोणाला देऊ शकतो? दगडाला दिलं तरी ते उमेदवार येणार. पण आता जर आपण बघितलं की लोकसभेला बजरंग बापूंचं काम जे केलं होतं तर संदीप यांनी केलं, संदीप भैयांनी त्यांना बीड विधानसभा मतदारसंघातून मोठं दिलं लीड, मग तो ती गोष्ट त्यांच्या पत्त्यावर पडेल की नाही बाबा? हे कसं सांगता येईल? नाही ना, लोकसभेचा निकाल वेगळे लागले, लोकसभेला लोकांची भावना वेगळी होती, विधानसभेला वेगळीच असते, लोकसभेला उमेदवार कमी होते, त्या हिशोबाने उमेदवार तसे होते लय मोठे, पण फाईटमधले उमेदवार मोजकेच होते ना,
तर आता प्रत्येक पक्षाचे उमेदवार राहणार आहे. बरोबर काय विधानसभेला प्रत्येक पक्षाचे उमेदवार राहतील. मला एक सांगा की तुम्हाला संदीप भाईंना भेटायचं झालं जातं, तुम्ही भेटलात तर त्यांना काय सांगाल, एक एक दोन वाक्य जर तुम्हाला बोलायची झाली तर. काय संदीप भाईंनी जनतेमध्ये फिरायला पाहिजे ना, प्रत्येक आपल्या मतदारसंघामध्ये त्यानं बैठका घ्यायला पाहिजे, जायला पाहिजे, लोकांशी कनेक्टिव्ह पाहिजे. म्हणजे एखाद्या ग्रामीण भागामधला कार्यकर्ता जोडायला पाहिजे, ते हमेशा त्यांच्या सोबतला राहायला पाहिजे. लोकांच्यात नाहीत ते म्हणजे जास्त नाहीत. नमस्कार बाबा. नमस्कार. आपलं नाव काय? नवनाथ नभाजी काळे. काय वाटतंय यंदा संदीप भाई येत आहेत की जात आहेत? संदीप भाई आता काय काय सांगू शकतच नाही. असं का बरं? असं का म्हणजे आमचं काही कामच नाही केलं तर काय काय सांगू शकतो. आम्हाला जी काही आरक्षण पाहिजे होतं ते आरक्षण नाही, काही नाही. जी काही पाटील सांगतील आमची तिकडं आम्ही मतदान करू. म्हणजे यंदा बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील महत्वाचे ठरतील की पाटील ठरतील? महत्वाचे ते ठर. पण आतापर्यंत इतिहास जर बघितला बीड विधानसभा मतदारसंघाचा तर क्षीरसागर कुटुंबच सगळं बघायचे बघायचं होतं पहिलं बघत होते ते. आता काही लक्षच नाही ना. नाही अजिबात नाही. काय नाही. कुठले कुठले प्रश्न बाकी आहेत अजून? काय आता ते काही मला काही पुढचं नाही कळत काही. मला एक सांगा की लोकसभेचा निकाल जो लागला तर लोकसभेचा निकालामध्ये बजरंग बापूंच्या विजयामध्ये संदीप भाई यांचा वाटा फार होता, मग त्याचा यांना विधानसभेला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? पडन ना थोडाफार त्यांनी जर सहकार्य केलं इकडे तर पडन फायदा त्यांचा होईल ना फायदा. मनोज जरांगे पाटलांनी संदीप भाईंना मदत करावी नाहीये त्यांना करायला पाहिजे. करायला पाहिजे. म्हणजे जर मनोज जरांगे पाटील संदीप भाईंच्या मागे राहिले तर तुम्ही त्यांना मत द्या करून? असं का? असं का? म्हणजे आमचा काही हेच नाही केलं त्यांनी. आमचं जे काही आरक्षण भेटायचं होतं आम्हाला ते भेटलं नाही, काहीच नाही. आमचे लेकर आज भुवनावाना फिरतील, कुठे नोकरी नाही, कशाला नाही, कशाला नाही, काय करू शकत नाही. बाबा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय संदीप भाई येत आहेत की जात आहेत? संदीप भाई नाही आता कुणी नाही. जरांगे पाटील म्हणतील तेच उमेदवार होणार आहे आणि सगळं सरकार सुद्धा हे आता हे पहिलं सरकार कसं झालं हे त्यांना वाटतंय, आमच्याशिवाय कुणीच नाही. पण आता हे मराठे इतका मोठा समाज असताना त्यांना जुलवत फुलं नुसतं आरक्षण द्यायचं ना काय द्यायचंय? आता ही लाडकी बहीण दिली 1500 रुपयांनी काय होणार आहे? तुम्ही आरक्षण द्या ना नुसतं. नुसतं आपलं हे देवेंद्र फडणवीसने का आता आमचा ओबीसी डीएनए आता मराठा समाजाने इतका आता मराठवाड्यात सगळे खासदार पाडले तर मग आता विधानसभेला सुद्धा सगळं पूर्ण महाराष्ट्रात सगळे नवीन जरा दुसरे देणं हो त्यांनाच का अर्क मोठं करायचंय त्यांना. त्यांना काही त्या गरीबाची जाणीवच नाही, सगळ्याच लोकांचीच जाणीव नाही त्यांना. त्याच्यासाठी आता नवीन जराचा जाऊ दे ना. आता हे जरांगे पाटील म्हणते ते उमेदवार त्या निवडून आता तेच निवडून द्यायचे. आता आता काही झालं तरी जरांगे पाटील म्हणते तसंच. नमस्कार. आपलं नाव काय? संतोष आमटे. काय वाटतंय काय वाटतंय हे काय आज बीडला जसे तसे खड्डे रस्ते नाहीत काही नाहीत. आता मोंडा रोडने जशा तसा खड्डा आहे काय तिथं सुधार आहे का? गेले एखाद्या समज लेडीज बिडीज पडली हातपाय वगैरे मोडला ते कुणाला दवाखान्यात त्यांच्याच घरच्यांना जावं लागल. आता खेड्यागावात बी आम्हाला तसंच आहे. शेतामध्ये जायचं म्हणलं तिथं बी रस्ते नाहीत. काय सुधारणा केली शासनाने? जबाबदार कोण आहे याला? शासन. शासन. हा. बीड विधानसभेबाबत बोलायचं झालं मी मागेच बोललो तसं की क्षीरसागर कुटुंबच आहे बाबा केशर काकून पासून आतापर्यंत. नाही नाही क्षीरसागर कुटुंबातला कॅन्डिडेट नेता होतो आमदार होतो. आम्ही मनोज जरांगे पाटील जे म्हणते त्यांनाच मतदान करू नाही तर नाही अखेर कुणालाच मतदान करू शकत नाही. नमस्कार दादा. नाव काय आपलं? आबासाहेब जाधव. काय वाटतंय बीड मध्ये विधानसभेला यंदा काय होईल? संदीप भाई येत आहेत की जात आहेत? जात आहेत. का बरं जात आहेत? त्यांचं जनतेत काम नाहीये काही आणि टक्केवारी खूप मागतायत ते. कसली टक्केवारी? गुत्ते झाल्याची कामाची वगैरे असे. आणि अजून त्यांचं तसं म्हणावं तसं काम नाहीये बीड शहरात. बीड मध्ये नेमकं काम कोणाचं? काम अनिल दादा जगताप यांचं काम आहे आणि जेरत अण्णा यांचं बी काम आहे. त्यांनी कामं खूप मंजूर करून आणले आणि अनिल जगतापनी बी काम भरपूर केलेत. आता कालचा प्रश्न आहे, काल नोकरी संदर्भात दादानी मेळावा ठेवला. खूप असे जे वंचित पोरं राहिलेले आहेत कामानिमित्त त्यांना नोकऱ्या दिल्या 2500-3000. तर दादाचं काम ॲक्टिव्ह आहे, चांगलं आहे. मला एक सांगा आता बघा क्षीरसागर कुटुंबाबाबत आपण बोललो तर एकाच कुटुंबातनं इच्छुक आहेत 4 जण. तर त्यापैकी
कुणाला तिकीट दिलं पाहिजे काय वाटत? आता तिकिटाच्या पलेशन ते कोण कोणच्या पक्षात आहे ही पहिली गोष्ट, कुठल्या पक्षात असतो आता तसं काय सांगता येत नाही त्यांचं. आता ते राजकीय पहिल्यापासून मोठे पण आपण सांगता येत नाही तसं. क्षीरसागर कुटुंबानं किंवा स्पेसिफिकली संदीप भाईंनी बोलायचं झालं, मागच्या 5 वर्षात बीड विधानसभेचा विकास केलाय की नाही केलाय? नाही केला. कुठले कुठले प्रश्न अजून मागे राहिले? सर्वच प्रश्नातून मागे राहिले. संदीप भाई यांना असं यंदा टक्कर देणारी व्यक्ती कुठली असेल आणि त्यांचा पक्ष कुठला असेल? संदीप भाईला टक्कर देणारे अनिल दादा जगताप असतील एक, आणि जेदे तांना क्षीरसागर एक असतील. पक्ष जेदे तांना अजून त्यांचा पक्ष नाही आहे आणि अनिल दादा जगताप हे शिवसेना शिंदे गटातून असतील. बरं, मला सांगा की विद्यमान आमदार साहेबांना 10 पैकी गुण द्यायचे झाले तर किती गुण द्याल? 3. लय मार्कट केलं.